मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कोकणाकडे जाण्याच्या मार्गावर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून माणगावमध्ये येणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचं समजत आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर. अजेश, मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली, या संदर्भात अधिकचा तपशील. गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहेत. खास करून शनिवार रविवार जो सुट्टीचे दिवस आहेत त्या दिवशी तर माणगाव बाजारपेठेत जवळपास 7 ते 6 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर पुण्याहून जो मार्ग माणगावकडे येत असतो त्याही मार्गावर अशाच पद्धतीने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहेत. सुट्टीचे दिवस आहेत, मोठ्या संख्येने मुंबई आणि पुण्याहून पर्यटक जे आहेत ते कोकणात समुद्र किनारी फिरण्यासाठी येत असतात आणि अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते. धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.